आठवण सुवर्ण क्षणांची या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत खेळाच्या मैदानावर आपल्या अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या सुवर्ण क्षणांना आपण उजाळा देत असतो या कार्यक्रमात आणि या कार्यक्रमात आज माझ्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू पद्मश्री पद्मभूषण अशी एकाहून अनेक अवॉर्ड जिंकणारे खेळाडू क्रिकेटमधले संकट मोचक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे अष्टपैलू खेळाडू होते कितीतरी शब्दांची अशी उधन त्यांच्यासाठी करावे लागेल होय मी तुम्हाला ओळख करून देणार आहे क्रिकेटमधील एक जवादील व्यक्तिमत्व वय वर्ष अवघ अठ्याऐंशी वर्ष चंद्रकांत बोर्डे सर जग त्यांना आपुलकीने चंदू बोर्डे म्हणून ओळखतं सर स्वागत आहे तुमच्या चर्चेमध्ये सर मी अठ्याऐंशी वर्षांचा उल्लेख केला आपली जन्मतारीख एक आहे एकवीस जुलै एकोणीसशे चौतीस आणि जागतिक क्रिकेटमधल्या पहिल्या अधिकृत ट्रेस जी होती तिची सुरुवात जी होती ती सुद्धा बरोबर एकवीस जुलै अठराशे चौऱ्याऐंशी साली झाली होती आपला वाढदिवस आणि टेस्टचा वाढदिवस एकाच दिवशी हवा हा बहुधा नियतीचा योग असावा नियती नियतीचा हा नियती 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 करारच होता तर हे कोड मला आज समजलं बरं वाटलं छान वाटलं पण ही जी सुरुवात झाली म्हणजे आपण पाहतो हो की आज एखादा खेळाडू जर घडवायचा असेल तर आ, कोच ची एक फौज असते आम्ही जे जाणतो चंदू बोर्डे यांना एक लवळ्यासारखे सर तुम्ही क्रिकेटमध्ये शिरलात कोणताही कोच नव्हता कोणतीही पार्श्वभूमी नव्हती खेळ पाहत गेलात खेळ शिकत गेलात आणि जगाला एक चंदू बोर्डे गवसले वाय एम सी ए पुणे सुरुवात झाली कसा होता प्रवास जी परिस्थिती होती ती उपभोगण्याची मला संधी लाभली आणि ते पाहत असताना मी शिकत गेलो ही एक देणगी असेल असंच मी समजतो कारण काय की वाय एम असताना मी तिथे क्रिकेट खेळायला घेत नसायचो कारण वाय एम सी हा क्लब आहे तसा इन्स्टिट्यूशन आहे एक मोठी तर तिथे ते संध्याकाळी मेंबर्स यायचे आणि मी तिथं पतंग उडवायला जायचो तर कधी कधी ते म्हणायचे ए छोकरा बॉल टाक मी घ्यायचो टाकायचो फेकायचो सुरुवातीला काय समजत नसायचं की कशी बॉलिंग करायची काय आणि मग नंतर हळूहळू माझ्यात ते क्रिकेट असं वाढत गेलं कारण काय की मी त्याच्यात अधिक ना अधिक रस घेत गेलो न कळत मला ते जमत राहिलं आणि मग मी त्यांच्या त्यांचं अनुकरण ते गेल्यानंतर नेटमध्ये एकटाच करत बसायचो पेंटना म्हणून द्यावे तुमचे पेंटना हे ऑफ स्पिनर आणि ते कॅप्टन होते आणि साळवी म्हणून दुसरे हे लेग स्पिन बॉलर होते तर त्यांचा माझ्या ह्या क्रिकेट करिअरवर त्यावेळेस सुरुवात झाली होती त्यांच्यामुळे आणि तसं त्यांचं अनुकरण करण्यासाठी मी तो प्रयत्न करत असायचो तो गेले नंतर सर्व तर असा हळूहळू मी तिथे मला क्रिकेटचे एक प्रकारे धडे मिळत गेले न कळत आणि मग काय करायचं की श शनिवार रविवार ज्या वेळेस मॅचेस असायचे त्यावेळेस त्यांचं सामान घेऊन मी सायकलवर ते ग्राउंडवर त्यांचं सामान घेऊन जायचो आणि बसायचो दिवसभर बघत आणि परत सामान गुंडाळून यायचो तर तिथे काय झालं की मॅच होती आणि एक खेळाडू त्याच्या घरी काहीतरी दुर्घटना झाली त्या म्हणून तू येऊ शकला नाही तर आमचे जे हे कॅप्टन ते म्हणा आज तू क्रिकेट खेळ तू तर आज खेळणार आहेस <laughs> माझ्याजवळ तर काहीच हा पायजामा आणि शर्ट आणि चप्पल तसंच खेळलो मग शेवटी त्यांना फार दाई आली मॅच संपत आली दोन तीन ओव्हर राहिलेत म्हणून मला त्यांनी सांगितलं चल टाक कारण त्यांना नेटमध्ये मी टाकत ता असायचो त्यांना ते बघितलेलं होतं त्यांनी मी टाकलं आणि मला त्यावेळेस तीन विकेट मिळाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये छोटी अशी बातमी चंदू बोर्डे तीन विकेट भारताला खरा अर्थाने तो म्हणजे पाया माझ्या जीव <laughs> क्रिकेट करिअरचा पाया आणि इतकं काही कौतुक झालं का पेपरमध्ये नाव यायचं म्हणजे त्यावेळेस फार मोठी कलाटणी जीवनाला जी मिळाली तिथं तुम्ही एके ठिकाणी असं म्हणालात की महाराष्ट्राने मला रणजी दिली आणि मला टेस्ट दिली बरोबर बरोबर ती खरी गोष्ट आहे कारण माझी सुरुवात झाली ती महाराष्ट्रातर्फे झाली कारण सोळा वर्षाचा असताना मी शाळकरी होतो त्यावेळेस मला मा माझा संघामध्ये महाराष्ट्र संघामध्ये मला सिलेक्ट करण्यात आली ती मॅच सोलापूरला झाली तर तो माझा डेब्यू मग दोन वर्ष मी महाराष्ट्रात खेळो आणि नंतर बडोद्यात गेलो आणि तिथे मी पाच वर्ष खेळलो म्हणजे सुरुवात झाली रणजी ट्रॉफीमुळे आणि माझी घडण घडली टेस्टची बडोद्यामध्ये म्हणजे ह्या दोन्ही असोसिएशनचा मी ऋणी आहे असे म्हणायला हरकत नाही असा एक विक्रम तुम्ही प्रथम श्रेणी सामन्यामध्ये केला होता जो मोडायला तब्बल बावन्न वर्ष लागली प्रथम श्रेणी क्रिकेटमधला म्हणजे मला आठवतं एकोणीशे चौसष्ट पासष्ट साली तुम्ही एका एक हंगामामध्ये सोळाशे चार रनचा रतीम घातला होता आणि हो, हो, हो. अगदी दोन हजार सोळा सतरा साल उजाळलं लागलं चेतेश्वर पुजाराला तो विक्रम मोडण्यासाठी म्हणजे एवढे दिग्गज खेळाडू भारतात होऊन गेले पण बावन्न वर्ष हा विक्रम तुमचा अबाधित राहिला धावांचं मशीन म्हणून तुमच्याकडे त्या काही पाहिलं जायचं तो माझा गोल्डन इयर होतं म्हणायला हरकत नाही कारण गोल्डन माझ्या जीवनातलं तयार तो एक काय वर्ष इतका वेळ टिकला तर दुसऱ्यांनी केलं नाही मी काही <laughs> असं हे जीवनात झालेलं आहे माझं आणि त्या वर्षी माझा परफॉर्मन्स चांगला झाला होता जसं तुमच्या पहिल्या डेब्यूचं आपण उदाहरण घेऊया पहिली टेस्ट डेब्यू तुमचा आणि ते सुद्धा वेस्ट इंडिज सारख्या बलवान संघाविरुद्ध म्हणजे खेळ सुरू व्हायच्या आधीच खलास झाला होता असं मी कुठेतरी वाचलो होतं तुम्ही एके ठिकाणी असं म्हणाल की माझा खेळ सुरू व्हायच्या आधीच बहुधा खलास झाला होता काय घडलं होतं नेमकं त्या टेस्ट सिरीजमध्ये त्यावेळेस काय हा वेस्ट इंडिज संघ जगातील नंबर एकचा चा संघ ओळखला जायचा कारण त्यांच्याकडे इतके चांगले बॅट्समन होते बॉलर्स होते आणि ते भयानक पद्धतीचे बॉलर होते त्यांचे फास्ट बॉलर्स म्हणजे वे वेझहॉल गिलक्रिस आणि तसंच त्यांचे बॅट्समन जे होते रोनकनाय कनाय नंतर सोबस सर फ्रँक वरल हंट होता बुचर होता सालोमन होता आणि त्यांनी त्यांचा देखील आणि ते खरोखर चांगल्या प्रकारचे फलजाज होते ऑफ स्पिनर गिफ्ट वर्ल्ड नंबर वन त्यावेळेस होता इतके छान त्यांचे संघ होता ना तर त्यामुळे सबन क्रिकेट जगतात तो नंबर एकचा संघ म्हणून ओळखला जात होता सर सुरुवात खूप नाट्यमय झाली होती पहिल्याच मध्ये तुम्ही रनआउट झालात मग शून्य रनआउट झाला तर सात रन होती सेकंड टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही थर्ड टेस्टला तुम्हाला ड्रॉप करण्यात आलं चौथ्या टेस्टला काहीतरी असं घडलं की जेणे चंदू बोलडे भारताला गवतला ती गोलंदाजी अशी होती की फ्रंट फ्रूट रूल नव्हता तिथं म्हणजे बॉलर ड्रॅक करून सोळा याडवून अठरा याडवून बोलिंग करायचा आणि आमच्याजवळ तर काय त्या हेल्मेट नाही एल्बो गार्ड नाही चेस गार्ड नाही गार्ड नाही आता दोन दोन दो थाय गार्ड दिसत था। आहेत त्या ग्लवज देखील आमचे रबरी ग्लवज असायचे काय काही लोकांचे आणि खरं म्हणजे त्यावेळेस आमचे पॅड्स देखील इतके थिन पॅड्स असायचे बॉल लागल्यानंतर अगदी कळवळा यायचं हो बाबा आम्हाला अगदी हे व्हायचं कारण आर पार ते हे जाव जायचं वेदना आम्ही चेहऱ्यावर जर वाचू शकतो तुमच्या <laughs> काय झालं की परत माझा परफॉर्मन्स झाला नाही आणि मग ज्या फोर्थ टेस्टच्या आधी पहिल्या इनिंगला मी लवकरच आउट झालो तर म्हटलं संपलं आता झालं आपण इतकं जी प्रॅक्टिस केली रणजी केलो काय का आता संपलं आपलं क्रिकेट तेव्हा अगदी छोटा चेहरा करून हॉटेलवर आलो तिथे माझा थोरला भाऊ बेंजामिन तो होता मग आम्ही एकत्र प्रेयर केली आणि सेकंड इनिंगला माझ्यास काही छप्पन एक दहा झाल्या बॉल लागले बरे पण भ्यालो नाही कारण काय की या हेतूनही गेलो होतो की एक तू तरी तर माझी विकेट काढशील नाहीतर मी तरी रन्स करेल <laughs> या उद्देशाने खेळल्या कारणाने माझा तो परफॉर्मन्स झाला आणि मग पुढील मॅचमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स माझा आणि मग ती नवी दिल्लीची पाचवी टेस्ट आली ज्याने जगामध्ये चंद्रकांत बोर्डे चंदू बोर्डे जगाला ना Gorday keeps the scoreboard moving. And there is his century. तर एक सेंचुरी आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाईन्टी सिक्स वर तुम्ही आउट झालात आणि तो सुद्धा नाट्यमय प्रसंग होता म्हणजे रॉय गिलक्रिस्ट बॉलिंगला होता भारताचे दोन खेळाडू डाऊन होते म्हणजे मांजरेकरांचं तर फ्रॅक्चर होतं केवळ तुमची सेंचुरी व्हावी म्हणून जे नाट्य घडलं ते नाट्य आम्हाला ऐकायला आवडेल काय झालं की त्या तो सामना जो झाला दिल्लीचा ते विकेट तसं ज्याला म्हणतात प्लॅसिट विकेट जिथे फलंदाजाचं म्हणजे नंदनवन तिथंच आम्ही जवळजवळ पाचशे एक रन्स केले असतील जवळजवळ नरी कॉन्ट्रॅक्टरनी चांगला स्कोर केला पॉली तिथे केला आणि अधिकारीनेही काही केलं त्यावेळेस स्कोर केलेला आहे आणि माझी तिथे सेंचुरी झाली मी तुम्हाला सांगितलं की त्या त्याचा मला जे एक कॉन्फिडन्स जो आला आणि जी घबराट होती ती नाहीशी झाली आणि एकशे नऊ दहावं केल्या पहिल्या इनिंगला दुसऱ्या इनिंगला काय झालं की दुसऱ्या इनिंगला आता ही मॅच ड्रॉच होणार होती कारण आमचाही परफॉर्मन्स चांगला चालला माझीही बॅटिंग चांगली चालली नाईन्टी सिक्स झाले होते पण काय झालं आमचे दोन बॅट्समन त्यांनी इंजर्ड केले एक म्हणजे पॉल्युम्रिगर त्याचं फ्रॅक्चर झालं आणि दुसरं म्हणजे मांजरकर त्याचंच फ्रॅक्चर झालं बोटाचं तर आता द शेवटला बॅट्समन कोणी नाही माझी सेंचुरी होण्याकरता <laughs> तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये या इतर खेळाडूंनी मांजरेकर म्हणाला त्यांना की मला पाठवा मी जातो मग आणि माझ्यासाठी तो असं ब काय म्हणतात तो बॅट असं घेऊन ते प्लास्टर असं त्याच्या हातात होतं आणि घेऊन आला तो ड्रेस वगैरे मला म्हणाला चंदू तुझ्या करता मला मिळालेलो आहे मला फार घरून आलं तर आणि मी म्हटलं थँक्यू <laughs> सर, सर, <laughs> <माला महित> <laughs> सर <laughs> कारण ते माझ्यापेक्षा सिनियर होते पूर्वी आम्ही सर म्हणायचो या सर्व सिनियर क्रिकेटरना आता मला माहीत नाही परंतु आम्ही म्हणायचो की सर थँक्यू तीन बॉल अलेक्झांडर त्यांचा कॅप्टन होता त्यांनी गिलक्रिसला बोलवलं आणि त्यांचं काय त्यांनी त्यांनी प्लॅन केलं मला माहीतच नव्हतं तर त्यांनी लांब स्टार्ट घेतला आणि तिथे बाउन्सर्स टाकले तेही डोक्यावरून आणि त्यावेळेस एक असं हे होतं ज्याला लॉ होता की आता जसं फक्त दोनच बाउन्सर अलाउड आहेत त्यावेळेस कितीही बाउन्सर टाका काही नाही तर त्यांनी लागोपाठ तीन बाउन्सर टाकले मांजरेकर माझ्याकडे आले अरे चंदो काहीतरी कर बाबा आता सेंचुरी करून घे म्हटलं सर थँक्यू व्हेरी मच आय ट्राय 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 हुक मी म्हटलं ठीक आहे त्याने आला परत त्याने तसाच बॉल टाकला फास्ट टाकला मी हुक केलं फॉर्च्युनेटली बॅटला लागला फॉर्च्युनेटली नाही म्हणजे जोराने मारला चारला गेला तर सर्व क्राऊड आत आलं आणि मला उचलून घ्यायला लागलं परंतु मी ज्यावेळेस टर्न टन केला माझा शॉट हुक केल्यानंतर तर माझी बॅट किंवा बॅट ह्या बेल्सला लागली आउट झालो सर अशा अनेक क्रिकेटमधल्या गमती जमते जसं आपण मगाशी म्हटलं आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत पण ब्रेक नंतर सर आम्ही जाणून घेणार आहोत अशी एक घटना गेली बावन्न वर्ष तुम्ही तुमची एक बॅट जी आहे हरवलेली बॅट त्या बॅटचा शोध घेत आहेत नेमकं काय का प्रकरण होतं नेमकं काय घडलं का होतं मैदानावर हो, ऑस्ट्रेलियाच्या त्या मॅच मध्ये तेही जाणून घेणार हो, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी हो, आपण पाहणार आहोत की क्रिकेटमध्ये सरांबद्दल सगळेच बोलतात परंतु क्रिकेट व्यतिरिक्त खेळामध्ये ज्याने एशियन गेम मध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल जिंकून दिलं अशा गौरव नाटेकरांच्या सरांबद्दलच्या कृतज्ञता आपण जाणून घेणार आहोत घेऊयात एक छोटासा ब्रेक बोर्डे तर पुण्याचेही नाही पण भारताचे क्रिकेटमध्ये आयकॉन आहेत आणि खूपच माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्या वडिलांची आणि त्यांची खूप चांगली दोस्ती होती आणि बरेच वेळेला मी माझ्या वडिलांबरोबर त्यांना भेटलोय आणि आम्ही यूथ कॉमनवेल्थ गेम जेव्हा इकडे झालं पुण्यामध्ये तेव्हा आम्ही टॉर्चसुद्धा एकत्र एक कॅरी केला होता त्यामुळे चंदू बोर्डे आयकॉन ऑफ द कंट्री आणि पुणेकरे आहेत हे खूप एक चांगली गोष्ट आहे चला पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्र आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी दुपारी दोन वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शनिवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी रविवारी सकाळी आठ वाजता आणि रात्री आठ वाजता आठवण सुवर्ण क्षणांची मध्ये आपण चंदू बोले सरांबरोबर चर्चा करतो आणि आपण जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी उल्लेख केला होता ऑस्ट्रेलियावृद्धचा एकोणीशे चौसष्ट पासष्ट चा तो दौरा होता सर खूप फॉर्मत होते सर ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण जवळजवळ चेसिंग करत होतो आणि मी जर चुकत नसेल तर दोनशे चोपन्न धावांचं आपलं लक्ष होतं आणि दोनशे पंधराला सात अशी भारताची अवस्था झाली होती आणि वेळी चंदू बोर्डे बॅट घेऊन मैदानावर उतरले आणि पुढे सगळा इतिहास घडला होता काय घडला होता त्यावेळेस खरं म्हणजे पतवडीन मांजरेकर त्यांची बॅटिंग चांगली झाली आणि तशी म्हणजे पंचेचाळीस मिनिटात पंचेचाळीस धावा हवा होत्या असं काहीतरी गणित होतं त्यावेळेस आणि मीच असा एक रेकग्नाइज बॅट्समन म्हणतात तसाच शेवटी आलो कारण काय की माझी ती ट टर्न त्यावेळेस आली कारण आदल्या दिवशी मॅच संपले होते त्यावेळेस नाईट वॉचमन पाठवलं ते हो त्यामुळे माझे बॅटिंग क्रम तो जरा खाली गेला तर त्यामुळे मी सातवा आठवा आलो बॅटिंगला आणि माझ्या इंद्रजित सिंग जो विकेट किपर तो माझ्याबरोबर होता तीच रेकग्नाइज बॅटिंग म्हणजे आमची होती आणि रिची बेनो तो कॅप्टन होता आणि मी तो शेवटचा फोर तो ऑफ स्पिनर त्यांचा होता का काय त्याचं नाव होतं त्याला मारला आणि तो सामना जिंकला त्या दिवशी टॉम व्हिवरसन टॉम टॉम व्हिव्हरसन टॉम टॉम व्हिवरसन ऑफ स्पिनर होता आणि तो तसं तो रिची बेनोच्या विरुद्धचा तो सामना आम्ही जिंकला आणि तो त्यामुळे काय की सर्व लोक असे ग्राउंडवर हो आले मला उचलून घेण्याकरता त्यात राज कपूरही होते असं मी नंतर ऐकलं आणि एक जण ग्रहस्थ आला आणि माझ्या हातातली बॅट घेतली आणि त्या क्राऊडमध्ये निघून गेला आणि मी ड्रेसिंग रूममध्ये आलं कुठे माझी बॅट गायब कारण मला उचललं लोकांनी कोण पॅड घेते कोणी ग्लवज घेते कोणी बॅट घेते आणि ती बॅट माझी नवीन होती कारण लँकेशर लीगमध्ये मी खेळून आणि ते येताना आम्ही इंग्लंडमधून ती बॅट आणली होती पण ती बॅट म्हणाली ती साम नंतर पोलिसांनी शोध लावला कशा प्रकारे त्यांनी काम केलं माहित ते पण फार छान काम केलं मला पोलिसांनी सांगितलं काही आहे तुमची बॅट आणि तुम्हाला घेऊन जातो म्हटलं ठीक आहे थँक्यू व्हेरी मच आणि मग मला त्यांच्या घरी घेऊन गेले काही गे, एक दो, दोन दोन दिवसांनंतर घेऊन गेले आणि बस त्या चहापाणी मला चांगला केला त्यांनी तर म्हटलं माझी बॅट द्या तो आहे साहेब येथील ना दिल्लीहून त्यावेळेस त्यांचे हस्ते आम्ही तुम्हाला देऊ अगदी हसत खेळत वगैरे सर्व सारवं आणि पोलीस लोक काय बोलू शकले तर तो मोठा माणूस होता पोलिटिकल याच्यातला होता अहो म्हटलं मला तुम तुम्ही त्यांना त्यांची नवीन बॅट मला विकत घेऊन द्या पण माझी द्या ना मला ह्या विनिंग स्ट्रोकची बॅट आहे नाही 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 आम्ही नाही देणार आम्ही साहेबांच्या तेच तुमचा सत्कार करणार आणि देणार आणि आम्ही साहेबांना सांगितलं आहे बघ काय सांगितलं की नाही कोणाच ठ माहीत नाही पण ती बॅट काही मिळाली नाही अद्याप मिळाली नाही कुणी घेतली आहे नंतर वर्ष झाली अजून मिळालेला तुम्हाला ते एक ते एक शल्य आहे मनात बरं का विनिंग स्ट्रोकची बॅट मला मिळाली नाही अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया ॲट ब्रेबॉन स्टेडियम माझं आवडतं ग्राउंड खरंच आवडतं ग्राउंड माझं काही आठवड्या हृदयात पण सर काही आठवणी आमच्या क्रिकेट श्रोकड्यांच्या हृदयात अजून आहेत आणि त्यातली एक मॅच न विसरता येण्यासारखी विशेषतः पाकिस्तान विरुद्ध एक वेगळाच असा काय म्हणता येईल धुणाळू बंद आहे पहिला तुम्ही पाकिस्तानची एकोणीशे चोपन्न म्हणजे भारतानंतर भारत आणि पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर जी सगळ्यात पहिली टूर झाली त्या संघामध्ये तुम्ही होतात त्यानंतर एकदा पाकिस्तान विरुद्ध खेळलात आणि तुमची जी सर्वोच्च कामगिरी आहे एकशे सत्याहत्तर नाबाद मद्रासमध्ये ती सुद्धा पाकिस्तानच्या विरुद्ध होती भारतीय खेळाडू पाकिस्तान विरुद्ध खेळला म्हणजे हिरो होतो हो oh, ज्याने तुम्ही oh, मद... चेन्ने चेन्ने था, था। तु ती अविस्मरणीय खेळी खेळला होता मद्रासला त्यावेळेस हिट वॉज कॉल्ड मद्रास आता चेन्नई हा ते कॉर्पोरेशन स्टेडियमवर झाली होती काय झालं त्या मॅच मध्ये पाऊसही पडला ज्या आमच्या इवनिंगला परंतु त्यामुळे मॅच सुरुवातीला होऊ शकली नाही पण ज्यावेळेस ते प्लेबल झाली त्यावेळेस खेळू पण तो डॅम्पनेस होता त्या विकेटमध्ये थोडी ओलीच होती आणि त्यांच्याकडे एक ऑफस्पिनर हाफिस म्हणून होता तो अतिशय टर्न करायचा शेवटी त्याच्या पोलिंग ॲक्शनवर क्रिकेट बोर्डाने हे केलं होतं म्हणजे विरुद्ध त्याच्या निर्णय दिला कारण ही यूज टू चक द बॉल म्हणतात फेकायचा म्हणून त्याला बंद करण्यात आलं होतं आणि त्याचा बॉल त्यांनी विकेटसही काढले होते पॉली म माझ्याबरोबर होते मग आम्ही दोघांनी ठरवलं की जरा चान्स मिळेल की रनिंग बिटवीन तर करायचं आणि त्यांना भागीदारी गेली होती त्या आणि मग पॉली चांगला खेळायचा आणि त्यामुळे माझाही अगदी जिद्दीने आम्ही दोघे खेळलो आणि चांगला परफॉर्मन्स आमचा झाला आणि मग मॅच म्हणजे जवळजवळ ड्रॉच होत राहिली जवळजवळ दीड तास राहिला आणि दीड तासात आउट होणं म्हणजे विकेटे जरा सुधारली वगैरे त्यावेळेस मग नदी कॉन्ट्रॅक्टर आमचे कॅप्टन होते त्यांनी ते डिक्लेअर केलं म्हणून एकशे सत्त्यात्तर माझे आजही क्रिकेट शौकीन आठवणीने त्या मॅचचा उल्लेख करतात इंग्लंडची टीम जेव्हा भारतात आली होती त्यावेळी भारताने जी पहिली सिरीज जिंकली त्यामध्ये तुमचं योगदान फार मोठं होतं आणि ऑलराऊंडर या शब्दाची व्याख्या जी आहे ती व्याख्या तुम्ही त्या काळात निर्माण केली होती म्हणजे आताच्या काळात दहा हजार म्हणजे जसं तुम्ही मग म्हणालात की तुम्ही क्रिकेटमधली तीन मोठी जनरेशन जे आहेत विजय हजारे सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर या तिन्ही खेळाडूंसोबत तुम्ही या ना त्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खेळलात पण तो का होता ज्यावेळी चंदू बोर्डे यांनी एक माईलस्टोन सेटअप केला होता की तीन हजार दहावा आणि पन्नास पेक्षा जास्त विकेट असा ऑलराऊंड कामगिरी करणारे त्यावेळी तुम्ही भारताचे पहिले खेळाडू होतात आणि जो आपण इंग्लंड विरुद्ध जो ऐतिहासिक सिरीज विजय मिळवला त्यात तुमची कामगिरी जी दोन शतकं आणि ज्या विकेट्स तुम्ही घेतल्यात अविस्मरणीय असा तो दौरा होता ह्या सिरीजमध्ये दुराणी आणि मी स्पिनर्स म्हणून खेळलो आणि आमच्या दोघांचा परफॉर्मन्स ह्या एपिजोडी गाजली आणि काय स्पिन ट्विन्स म्हणून आम्हाला नाव मिळालं होतं आणि एक तर तुम्ही जर नोटीस केलं तर हे इंग्लिशचे खेळाडू जे आहेत ना स्पिनर्सला तेवढे कॉन्फिडंट नसतात त्यामुळे काय झालं की मला मी लेग स्पिनर होतो त्याच्या आधी मला कधी बोलिंग मिळत नसा मिळायची पण ते तीन चार ओव्हर्स परतचे बंद परत एखादी दुसरी ओव्हर असं कारण काय की त्यावेळेस ग्रेट बोलर सुभाष गुप्ते होता टीममध्ये त्यामुळे मला मिळत नसायची तोही लेग स्पिनर आणि मी लेग स्पिनर तर परंतु ती संधी मला मिळाली आणि नरी कॉन्ट्रॅक्टरनी आमच्या दोघांचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेतला आणि ह्या सिरीजमध्ये विशेषतः मी तीन वेळेस विकेट घेतली असे ज्याला आपण बकरा म्हणतो <laughs> क्रिकेट मध्ये पण मला मिळायचे बाबा त्याला मी आउट करायचो तीन वेळेस माझ्या त्याला त्या एक नातं जे आहे ते क्रिकेटमधलं योगायोगाने रक्ताचं नातं तुमचं जोडलं काय होतं ते रक्ताचं नातं आपण जाणून घेणार पण किंवा एक ब्रेक आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहूयात महान खेळाडू सरांबद्दल काय ते बोलत टू You know, uh, like make the the placement. You know, in the fielding, bowling changes. You know, to make a strategy in the game is a very very important. The, and Chandu Border was, he was he was a tiger in in, uh, in those things. I personally believe. You know, in their time, they had uh, some great captains you know, all together. Like you know, Tiger Patodi, Jasima. You know, Chandu Bode himself. Uh, then later on, Ajit Wadika and Bishan Bedi and all. They were all great captains, but Chandu Bode had, you know, some extra age you know, over uh, many of them. I'm glad that my first Test match I played under him at Adelaide. He was my captain, one of the legends of my time, and um, absolutely very graceful. And I remember is on 124 and 121 against uh, uh, West Indies and Australia. Bobby Simpson's Australia at CCI, uh, that inning was for prosperity. It was so, such a beautiful batting and that too when we had uh, three wickets down for 14 I remember and after that and also when we won that uh, match. आठवण सुवर्ण मध्ये आपण चंदू बोर्डे सरांशी बातचीत करतो सर मी म्हटलं मगाशी की बंद जुळत जातात पण एक असं नातं होतं जे रक्ताचं नातं म्हणून ओळखलं गेलं आणि तो किस्सा होता नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा वेस्ट इंडिज yes. दौऱ्यात ग्रीफी यांचा चेंडू त्यांच्या डोक्याला लागला तर दोन हजार सातचा वर्ल्ड कप कर कव्हर करायला जेव्हा मी एक पत्रकार म्हणून वेस्ट इंडिजला गेलो तेव्हा ग्रीफीत यांना भेटण्याचा योग आला आणि आम्ही जेव्हा नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या ह्या किस्साबद्दल त्यांना विचारलं तेव्हा ते असं म्हणाले होते की संदीप आमचा माझा तो जो बॉल होता जो बॉल नरी कॉन्ट्रॅक्टर यांना लागला इनफॅक्ट तो माझा त्या पूर्ण मॅचमधला सगळ्यात स्लो वर्ल्ड बॉल होता ग्रीफीत जेव्हा असं म्हणतो की माझ्या स्लोअर वन बॉलवर जर ही असेल तर मी आम्ही आम्ही इमॅजिन करू शकतो सर की ग्रिफिथ याचा फास्टेस्ट बॉल काय असेल कारण आज जशी टेक्नॉलॉजी आहे बॉलचं वेग मोडण्याची तशी त्या काय नव्हती हो पण ग्रिफिथ नेकडीने सांगू ठेवलं होतं की एक बॉल जो आहे आपण क्रिकेटमध्ये म्हणतो किस घेऊन गेला होता तर अशा या वेगवान खेळाडूंसोबत खेळताना जेव्हा नरी कॉन्ट्रॅक्टर खाली पडले तेव्हा त्यांना त्यांच्याकडे धावून जाणारे सगळ्यात पहिली व्यक्ती तुम्ही होतात आणि मी जर चुकत नसेल दर्शकांना थोडंसं अपडेट करायला आवडेल बी पॉझिटिव्ह त्यांचा रक्तगट होता oh, oh. आणि बी पॉझिटिव्ह आले पाच जण तुम्ही होता त्याच्यामध्ये तुम्ही होतात बापू नडकणी होते आणि होते रक्तदान केलं आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नदी कॉन्टॅक्टेड बात बरोबर काय होतं सर त्या आवेजात उतर ती मॅच देखील बारबेडसला आणि क्रिकेट हा म्हणजे ते रिलिजन समजतात बार्बेडसमध्ये त्यांना इतकं प्रेम आहे क्रिकेटवर आणि तेव्हा सर्व स्टेडियम भरलं होतं आणि नरीनी टॉस जिंकला आणि बॅटिंगला वगैरे गेला तर त्याने जो बाउन्सर टाकला तर नरी डक करायला गेला आणि तो त्याच्या डोक्याला लागला तर बिफोर डक करण्याच्या आधी तो बॉल येऊन धडकला आणि त्याच्या ह्या उजव्या बाजूला कानाच्या वरती तो बॉल लागला आणि अगदी नरी कोसळलाच कोसळल्यानंतर सर्व धावले वगैरे आणि मग मी पाणी घेऊन धावत धावत गेलो आणि त्याला दिलं त्यांनी घोट घेतला मग त्याला उठताच येईना मग त्याला धरलं आणि उठवलं तर त्याने माझा हात धरला होता असा आणि आम्ही विकेटपासून ग्राउंडवर येत असताना त्याने माझ्या अगदी जोरात 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 अगदी हात दाबत दाबत गेला म्हटलं नरी काय करतोयस तू तर चंदू मला फार वेदना होत आहे तर लगेच आल्याबरोबर गुलाम अहमद आमचे मॅनेजर होते त्यांनी बघितलं वगैरे ताबडतोब पटले अण्ण ताबडतोब येणं तिथं आमचे कोण डॉक्टर वगैरे ते त्यांची उंचा विचारपूस केली आम्ही दोघं हॉस्पिटलला गेलो गुलामसाहेब आणि मायसर ते मॅनेजर होते त्या टूरचे आम्ही तिथं गेलो तर तिथं बघितलं तर तिथे डॉक्टर फोर्ड म्हणून एक सर्जन होते त्यांनी बघितलं वगैरे त्यांनी सांगितलं की त्यांनी हात वगैरे त्यांना तिला एकदम ते जाणवलं कारण रक्त थोडं येत राहिलं ना ते एक्स रे काढला इट वॉज अ फ्रॅक्चर ते फोन म्हणाले मॅनेजरला ही हॅज टू बी ऑपरेटेड विद इन वन अँड हाफ आवर नाही तर हिल बी नो मोर मॅनेजर घाबरले काय करायचं त्यांनी इकडे फोन लावला तिकडे ला, फोन लावला प्रेसिडेंट तिथं त्यावेळी चिदंबरम होते त्यांची परवानगी घेतली त्यांच्या घरची परवानगी घेतली की यांचं ऑपरेशन तातडीने करायचं पण सर्जन ते होते ते आणि ही वॉज नॉट न्यूरोसर्जन तर ते म्हणाले मी तर न्यूरोसर्जन नाही पण तो आता जर याचं ऑपरेशन केलं केलं नाही तर हेल बी नो मोर

लेटस्ट कॉल दी बेस्ट पर्सन ग्रेवाल म्हणून ही वॉज द न्यूरोलॉजिस्ट मग जगातला चांगला मोठ्या लेवलचा होता तो एक नंबर वन नंबर टू असं काहीतरी दुसऱ्या दिवशी त्यांना चार्टर्ड फ्लाईटने बोलवून घेतलं आणि त्यांनी ते ऑपरेशन वगैरे वगैरे बघितलं ते आणि काहीतरी त्यांचं मला माहीत नाही मेडिकल त्यांनी काहीतरी थोडं राहिलं होतं जे म्हणजे इम्पॉर्टंट थिंग ते त्यांनी काही ॲडजस्ट केलं वाटतं जुळवलं वगैरे त्या डॉक्टरला कॉंग्रॅच्युलेट केलं अ ग्रेट जॉब वगैरे आणि मग म्हणाले यांना एक पाच सहा सात दिवस राहू द्या आणि मग घेऊन जाऊ जातो तुम्ही इंडियाला मग नरी ऑन द वे येत असताना त्यांनी परत कुठेतरी मला वाटतं फ्रान्सला की काय परत चेकअप केलं त्याचं आणि मग मुंबईला आले आणि मग मुंबईहून ते वेल्लोरला गेले हॉस्पिटल आणि तिथं ती प्लेट बसवलेली आहे आणि ती प्लेट अजून आहे त्याच्या ह्याच्यात पण एक सांगू द्या नरीबद्दल टू इम इतका म्हणजे न घाबरणारा खेळाडू मी बघितला हे झाल्यानंतर नरी परत बरा झाला आणि इतका स्कोर केला त्यांनी की म्हणते टू मेक अ कम बॅक आणि ही वॉज डिझर्विंग करण इतका छान परफॉर्मन्स त्यांनी केला पण त्याला काय घेण्यात आलं नाही कारण जे रिपोर्ट दिला होता की आता इथून पुढे त्यांनी खेळू नये म्हणून कारण ती त्यावेळेस हेल्मेट नव्हतं काय नव्हतं समजा परत परत लाग उद्या लागलं लाग ला। लाग ला बोललं तर इट विल बी डी व्हेरी डेंजरस थिंग टू डू म्हणून ते खेळ सर हा तुमच्या मदतीचा किस्सा मला अजून थोडा पुढे न्यायचा आहे की ही जे तुमच्या उपजत होतं लोकांना मदत करायचं गुंडप्पा विश्वनाथ न एके ठिकाणी असं म्हटलं होतं की माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मला जर सगळ्यात कोणाला पहिल्यांदा था थँक्स म्हणायचं असेल तर मी ते चंदू बोर्डजींना म्हणेन आणि त्यांनी स्पेशली एकोणीसशे अडसष्टच्या त्या प्रेसिडेंट इलेव्हनचा उल्लेख केला होता न्यूझीलंडची टीम जेव्हा भारतीय दौऱ्यावर आली होती तेव्हा त्या प्रेसिडेंट इलेव्हेंट ची तुम्ही कॅप्टन होता आणि त्या मध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहून तुम्ही पतोडींना सजेस्ट केलं होतं की या मुलाला संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर विश्वनाथ हा हे नाव भारतीय क्रिकेटमध्ये उदयास आलं हाय रिगार्ड्स होते त्यांचे तुमच्याबद्दल करेक्ट करेक्ट काय झालं होतं की ती न्यूझीलंड विरुद्ध मॅच आणि ग्लेमर मला वाटतं तो एक लेफ्ट हँड बॉलर होता हो, बॉलर हो. आणि तो स्विंग फार चांगला करायचा आणि आउट लेफ्ट हँडरनी ओवर द विकेट आउट छान काढायचा विकेटमधून बाहेर काढायचा स्विंग चांगला होत होता आणि हा खेळत असताना सारखा बीट होत होता आणि मी अपोजिट साईडला होतो आणि मी कम्फर्टेबली खेळत होतो त्यांच्या बरं बरोबर तर त्यांनी म्हटलं तर सर आय डोंट नो हाऊ टू प्ले दिस वेलो तर मी त्याला सांगितलं तू जो खेळत असतो तू एक्स्ट्रा कवरला न खेळता टोवर्स मिड विकेट सरळ खेळ म्हटलं बॅट ही क्रॉस असं इकडे एक्स्ट्रा कवरला मारू नकोस कारण तो स्विंग होतो तेव्हा तुझा अँगल चेंज होतो बॅटीचा अँगल सरळ राहत नाही थोडं चेंज म्हणून तू बीट होतोस आणि त्याने तसं करायला लागला आणि हे परफॉर्म वेल आणि आफ्टर ही परफॉर्म रिअली वेल आणि त्या तिथं चेंज केला होता ते मी ते बॅटिंग करत असताना तेव्हापासून तो ही ऑलवेज माझी त्याने ते समोर होते की पहिली संधी याच्यावर तुम्हाला मिळाली सर आपण संधीचा जेव्हा उल्लेख करतो एक पत्रकार म्हणून मलाच नाही अनेकांना पडलेला हा प्रश्न आहे आणि ही अत्यंत योग्य जागा आहे तुम्हाला विचारण्याची तुम्ही पंचावन्न मॅचमध्ये जवळ सत्याण्णवपेक्षा सत्त्याण्णव इनिंग्स तुम्ही खेळात पण या सत्त्याण्णव इनिंग्समध्ये जसं मी म्हटलं त्या काळामध्ये सर्वाधिक रण आणि पन्नास विकेट असा अष्टपैलू खेळ तुमच्याकडनं झाला परंतु बॅटिंगचा जो क्रम आहे पहिल्या पाच क्रमांकाच्या खेळा खेळाडूमध्ये तुम्हाला फार संधी दिली गेली नाही आणि जी काही संधी मिळाली त्याचा तुम्ही सदैव सोनं करत आलात आम्हाला पत्रकारांना पडलेला प्रश्न आहे की जर ह्या वरच्या पाच क्रमांकामध्ये जर तुम्हाला बॅटिंगमध्ये जर संधी मिळाली असती तर एक वेगळ्या चंदू बोर्डे जगाला पाहायला मिळाला असता आता हे म्हणजे जर तर ते केला असता जेव्हा ज्या अर्थी मी खाली खेळ खेळलो चांगलं परफॉर्मन्स केला आणि एवढा चांगला परफॉर्मन्स दिली असती संधी ते झाला असता परफॉर्मन्स चांगला मला दर्शकांना सांगायला आवडेल की ऑलराउंडर म्हणून ज्याने आपलं नाव इतिहासामध्ये नोंदवलं असा कपिल देव ज्याने भारतीय क्रिकेटला वर्ल्ड कप जिंकून दिला या कपिल देवला सुद्धा संघातनं जो एकमेव डच्चू मिळाला होता तो डच्चू सरांच्याच कारकिर्दीमध्ये ॲज अ चेअरमन म्हणून मिळालं होतं त्याबद्दलही आपण जाणून घेऊत की नेमकं त्यावेळी काय घडलं होतं पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि जाणून घेऊया सरांच्याबद्दल क्रिकेट वर्तुळामध्ये जे आपण चर्चा होतो ते पाहतोच पण सरांच्या घरातली व्यक्ती सरांच्या मुलाला सरांबद्दल काय वाटतं एक लिजंड घडताना त्यांनी जवळून पाहिलेलं आहे ती प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत ब्रेकवर जाण्यापूर्वी मी अंडर नाईन्टीनसाठी सिलेक्शनला गेलो डॅडी वॉज द चेअरमॅन ऑफ द सिलेक्टर्स फॉर महाराष्ट्र त्यावेळेचे ते महाराष्ट्र अंडर नाईन्टीनचे सिलेक्टर होते आणि चेअरमॅन होते तर मी आपली बत्ती बॅट्समन होतो मी माझे मित्र पण होते तर मी लावले त्यावेळे ठकाठक थक बरणं आणि मग डॅडी नुसतं मला नेटमधनं बोटांनी ने असं सांगितलं मी आलो घरी मम्मीनं मला विचारलं कसं झालं तुझं बॅटिंग मला मग खूप चांगलं आणि डॅडी मला सिलेक्ट करतील आले घरी आलो आणि डॅडी म्हटले यू आर नॉट सिलेक्टेड ते असं ऐकल्यावरती मग घरात तांडवत झालं तर ते मम्मीपासून सर्व आम्ही मग तुम्ही आमचे नाही तुम्ही दुसऱ्यांसाठीच हे ते पण मग त्याच डॅडीने आम्हाला एकच गोष्ट बोलली आहे की क्रिकेटनं मला सर्व दिलं आहे आणि मी क्रिकेट ब बरोबर कधीच हे करणार नाही की क्रिकेट यू आर तू चांगला खेळला नाहीस म्हणून मी तुला तु कधीच सिलेक्ट करणार नाही ते बी लॉयल टू वॉट यू हॅव बीन टोल्ड अँड वॉट यू हॅव वॉट इज ब्रॉट यू अप तर ते अपब्रिंगिंग आहे आता एकमेव देवला डच्चू मिळाला होता तो चंदू गोर्डे सरांच्या जी निवड समिती होती त्या निवड समितीने दिला होता सर आम्ही आहे की निवड समितीचे सदस्य म्हणून एक तर जसं आपण मगाशी मी वारंवार म्हणतो की परिस हा शब्द मी जेव्हा वापरतो आम्हाला आठवत आहे की ज्या निवड समितीचे तुम्ही सदस्य होता त्याच टीमने भारताला एकोणीसशे त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप जिंकून दिला होता त्यानंतर तुम्ही स्वतः चेअरमन झालात आणि अनेक धाडसी निर्णय तुम्ही घेतलेत विशेषतः युवा खेळाडूंना संधी देणं हे तुमचं धोतरलं आणि आम्ही पाहिलंय अजरुद्दीन हे तुमचं फायंडिंग होतं शिवराम हे तुमचं फायनिंग होतं आणि ह्या दोघांनी आपल्या पहिल्या डेब्यूमध्ये अफाट अशी कामगिरी केली अफाट हा शब्द त्याला योग्य ठरेल खेळाडूंनी तर तुमचा विश्वास सार्थ ठरवलाच परंतु असे धाडसी निर्णय घेणं विशेषतः देव सारखा एक दिग्गज खेळाडूला जेव्हा आपण संघातनं बाजूला काढण्याचं धैर्य दाखवतो खूप अवघड होता निर्णय घेणं हा दुर्दैवी निर्णय होता एवढंच मी सांगू शकतो कारण बरीच मन दुखवली जातील तेव्हा हा जे जो जी घटना घडली ती दुर्दैवी घटना झाली असं मी सांग पण सर ज्या खेळाडूंची तुम्ही निवड केली विशेषतः सारखा हिरा जो आहे हा भारतीय क्रिकेटला लावला बद्दल आम्हाला थोडंसं ऐकलं लावलं हा अझरुद्दीन जर जा काय झालं तर एम सी सीच्या विरुद्ध हैदराबादला मॅच होती साऊथ झोन विरुद्ध ते तर अझरुद्दीनला मी तिकडे हैदराबादला गेलो होतो मॅच बघण्याकरता कारण सिलेक्टर असल्याकारणाने काय आम्ही दोन दोन सिलेक्टर असे जाऊन पाहत असायचो तेव्हा मला फार इम्प्रेस केलं त्याने तिथं त्यांनीच ऐंशी की काही रन्स केले पण ज्या पद्धतीने तो खेळत होता ते पाहून मी अगदी त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तिथं मी ते अधिक त्याच्यावर लक्ष ठेवलं तो बॅटिंग ज्या पद्धतीने करत होता त्याला इतका वेळ होता आणि इतकं काय त्याचं टायमिंग आणि त्याचं रिस्ट वर्क इतकं सुरेख होतं ते पाहून मी म्हटलं की हा खेळाडू आता निश्चितच चांगला खेळणार आहे आणि एवढंच नव्हे तर त्याची फिल्डिंग पाहूनही मी प्रभावित झालो तर ती संधी नेमकी कलकत्त्याला झाली कारण काय झालं की ते कलकत्त्याला देखील यांच्या विरुद्धच एक इंजर झाला होता म्हणून आम्हाला आम्ही चौदाचं सिलेक्शन केलं आणि दुसऱ्या दिवशी आपला हा गावस्कर कॅप्टन होता तो आणि मी आम्ही दोघं ग्राउंडवर गेलो ते विकेट पाहिलं आणि मग आम्ही चर्चा केली आणि मी सजेस्ट केलं की त्यांनी म्हटलं की काय सर तुम्हाला काय वाटतं कौ कोणाला को घ्यावं हो? मी म्हटलं की बाबा आजरुद्दीनला घ्यावं हो. तर त्यांनी शंभरच केले आणि एवढंच नव्हते पुढच्या दोन टेस्ट सिलेक्ट तर पहिला माणूस माझ्याकडे आला तो म्हणजे गावस्कर खरं ते हॅड सॉफ्ट तो आला आणि मला म्हणाला सर यू आर राईट वेल्डर well स्वतः हिरा असणं आणि आपल्यासारखे हिरे शोधून काढणं याच्यासाठी सुद्धा एक कौशल्य लागतं जे तुमच्यात होतं पण जसं तुम्ही अजरबद्दल म्हणालात आम्हाला सगळ्यांना आठवते सचिन तेंडुलकरचा जो पहिला दौरा होता पाकिस्तानचा त्या दौऱ्याचे तुम्ही मॅनेजर होतात आणि अवघ्या <laughs> जगामध्ये तेव्हा ही चर्चा होती की भारत जी सिरीज आहे ती एक शून्य अरणार दोन शून्य तीन शून्य अरणार की चार शून्य चर्चा रंगत होती आणि अशा वेळी तुम्ही टीमचे मॅनेजर होता सचिन सारखा एक कोहा मुलगा पाकिस्तानमध्ये जाऊन खेळणार होता खूप वेगळा असा अनुभव होता आणि ज्याला आपण म्हणतो पेपटॉक हा आत्ताच्या काळामधला एक परुलीचा शब्द आहे तुमच्या शब्दाशी शब्दा काय जादू आहे सर की खेळाडू पेटून उठतात काय एक सांगतो मी सचिनबद्दल की सचिन हा असा खेळाडू मी पाहिला की तिथे प्रॅक्टिसला पहिला तो ग्राउंडवर असायचा आणि त्याला ग्राउंडमधून बाहेर काढायचा म्हणजे ग्राउंडसमन माझ्याकडे यायचे आणि <laughs> सांगायचे की साहेब यांना बाहेर काढा आम्हाला विकेट तयार करायची आहे असा खेळाडू आहे तो होता ये त्यावेळेस एक त्याच्या क्लिक hmm. गट्स ज्या मी बघितल्या त्या सेयालकोटला बघितलेल्या आहे wow. आणि विकेट असं तयार केलं होतं की ते इतकं ग्रास ठेवलं होतं कारण का त्यांच्याकडे स्विंग बोलर्स फार चांगले इम्रान स्वतः वासिम अक्रम आणि तो वकार युनिस येस 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 अगदी आणि काय झालं की दोन आमच्या विकेट दोन का तीन विकेट लवकर गेल्या कारण इतका स्विंग होता बाउन्स होत होता बॉल इतका काय विचारू नको आणि हा जे जेव्हा गेला बॅटिंगला तेव्हा वकार जेव्हा बॉलिंग टाकत होता आणि तो आला आणि पहिले दोन तीन बॉल असे बाहेर गेले आणि चौथा बॉल त्याच्या तोंडालाच लागला त्याच्या तोंडातून रक्त आलं मी ग्राउंडवर गेलो पाणी घेऊन गेलो डॉक्टर आहे आला आम्ही बघितलं तर ते बघितलं ते डॉक्टरने जो जागडूजी केली आणि म्हटलं चला ड्रेसिंग रूममध्ये आपण करू तो म्हणाला नाही नाही मी इथेच खेळणार असा जिद्दीचा हा पोरगा आणि म्हटलं नाही चल तू मॅनेजर म्हटली म्हण चल बाबा नाही सर मला मी खेळणार मी खेळणार आणि खेळला पहिले उरलेले तीन बॉल बाउंड्रीला गेले असा हा खेळाडू सोळाव्याचं वर्षी त्यांनी जो पराक्रम तो केला आणि त्याच वेळेस त्याच्या आधी एक मॅच झाली होती आणि ती म्हणजे तो त्यांचा एक लेग स्पिनर होता अब्दुल कादीर का, त्याला तीन ते, सिक्सर अशा मारल्या त्यांनी ते बैलानंतर तेच लोक म्हणाले होते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसा हा प्रकार आहे म्हणे सर त्यांच्याबरोबरची आपण ही जी चर्चा आहे अशी सुरू ठेवणार आहोत पण एक ब्रेक घेणार पण ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत सरांच्या हाताला जे यश आहे आपण वारंवार म्हणतो आणि विशेषतः ज्या ज्यावेळी इंग्लंडचा उल्लेख होतो अविस्मरणीय विजय जे आहेत हे सरांच्या गाठीशी आहेत सर मॅनेजर म्हणून इंग्लंड टूरवर गेले होते आणि तो किस्सा ऐकण्यासारखा आहे आणि ज्या वयात सरांनी ही कामगिरी केली त्यांना सॅल्युटस ठेवलं पाहिजे पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा सरांकडनं ह्या अविरत आणि अविस्मरणीय आठवणी जाणून घेऊयात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शनिवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी रविवारी सकाळी आठ वाजता आणि रात्री आठ वाजता <खुणी> सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता आठवण सुवर्ण सणांची मध्ये आपण चंदू बोलडे सरांची बातचीत करतोय सर दोन हजार सातचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा अनेक आठवणी दाटून येतात दा। जसं मी म्हटलं की तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध एक काय म्हणता येईल जॉर्जवल्य देशवान तुमचा उठवण्याचा कारण तुम्ही जेव्हा खेळत <laughs> होता तेव्हा इंग्लंडविरुद्धची पहिली सिरीज आपण जिंकली होती आणि बहात्तर वय असताना तुमची नेमणूक भारताचा मॅनेजर म्हणून झाली ग्रेक चॅपल जे भारताचे कोच होते त्यांची तडकाफडकी प्रशिक्षक पदावरनं हकालपट्टी हा शब्द अधिक योग्य घडील करण्यात आली होती आणि मग भारतीय संघ प्रशिक्षकाविना इंग्लंडला जाणार का अशी चिंता होती आणि एक फोन खणखणला तुमच्यासाठी आणि त्या फोननंतर जो इतिहास घडला आम्हाला तो इतिहास ऐकायला आळेल फोन कोणाचा <laughs> होता तो इतिहासापर्यंत कारण काय झालं की आपला जो दौरा झाला त्याच्या आधी वेस्ट इंडिजला झाला आणि त्यावेळेस ग्रेक <laughs> चॅपल मॅनेजर म्हणून होते आणि कोचही होते आणि तिथे तिकडे आपला परफॉर्मन्स इंडियन टीमचा बरोबर झाला नाही टीममध्ये प्लेयर्समध्ये काहीतरी भाचा भाचा झाली असंतो ते असंतोष होते एकमेकाबद्दल कारण तिथं बरंसं क्रिटिसिजम झालेलं होतं पेपरमध्ये आलं होतं आणि ग्रेक मत देखील अगदी सर्वांचं कलुषित झालं होतं अगदी अगदी त्याच्या विरुद्ध सर्व लोक लिहितही होते तेव्हा त्याला काढून त्यात आलं मग आता ही टीम जाणार आहे इंग्लंडला यांच्याबरोबर ह्या टीममध्ये भांडणं आहेत कोण असं ह्या सर्वांना एकत्र आणणार आणि त्यांना ॲज अ टीम म्हणून त्यांचा परफॉर्मन्स इंग्लंड विरुद्ध झाला तर फार भारत टीमच्या दृष्टीने देखील फार उपयुक्त होणार आहे तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता आणि मग दिल्लीमध्ये त्यावेळेस बोर्डाची मीटिंग होती आणि त्या बोर्डिंगचे मिटिंग चालू असताना साधारण बारा साडेबाराला मला फोन आला मी लंचच घे गे, घेत होतो माझी मिसेस आणि मी बसलो तर तेवढ्यात शेट्टी रत्नागर शेट्टी बोर्डाचे सेक्रेटरी हां त्यांचा फोन आला सर तुमच्याकडे पासपोर्ट आहे का हां मला समजे ना म्हटलं काय काय बाजार हो oh, म्हटलं आहे माझ्या माझ्याकडून हा ठीक ah, आहे ठीक आहे तर मी ते पाच दहा मिनिटांनी तुम्हाला फोन येईल ठीक आहे मग मी जेव, जेवायला बसलो तर परत दहा मिनिटांनी फोन आला तो चंदू यू आर गोइंग मॅनेजर ऑफ द इंडियन टीम टू इंग्लंड मला समजेनच काय झालं काय नाही म्हणजे आश्चर्य वाटलं आणि मग कोणाला <laughs> सर तो फोन होता तो म्हणजे शरदराव पवारांचा <laughs> फोन होता प्रेसिडेंट ऑफ द क्रिकेट कंट्रोल बोर्ड <laughs> आणि त्यात कारण त्यांना क्रिकेटरमध्ये ऐक्य असायला पाहिजे आणि क्रिकेटर्स ज्या व्यक्तीला एक प्रकारचा रिस्पेक्ट देतील अशी त्यांना व्यक्ती हवी होती आणि त्यांनी मग हा निर्णय घेतला तिथे बोर्डाचा आणि सर्वांनी ॲक्सेप्ट केलं आणि मला सिलेक्ट केलं आणि नुसता कोशकम मॅनेजर नाही तर असा एक व्यक्ती ज्यांनी भारतीय संघाला मोटिवेट केलं तुमचं एक वाक्य मला अजूनही आठवतय आणि तो मत ठरला होता तुम्ही असं होता भारतीय टीमला दिले <laughs> वी विल विन हा चमत्कार घडला काय नेमकं घडलं होतं कसं तुम्ही खालून ना एकत्र काय झालं की एकत्र आमचे जे सामने चालू होते ना त्यावेळेस मग एक दिवस मी मीटिंग बोलवली आणि सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर म्हटलं आपण बसू एक रूम घेतली त्या रूममध्ये आम्ही बसलो आणि मग मी माझं जो शब्द आहे ते बोललो त्यांना एनकरेज केलं मोटिवेट केलं त्यांना आणि मग नंतर मी एक नवीन प्रथा सुरू केली ती म्हणजे जंटलमन आय वॉन्ट युअर ट्रू ओपिनियन तुम्ही सांगायचं आणि त्यावेळेस मी म्हटलं की ही जी सिरीज यू पीपल आर रिअली ग्रेट पीपल म्हटलं ग्रेट प्लेयर्स आणि माझी खात्री आहे की आपण ही सिरी जिंकू तेव्हा माझ्याकडे एक अक्षर आहे ते म्हणजे वी विल विन तीन डब्ल्यू थ्री डब्ल्यूज आणि वी वन द सिरीज मनात जिद्द असेल तर काय करता येऊन देऊ शकतं हे तुम्ही दाखवलं पण सर मला एक प्रश्न अगदी आपण शेवटाकडे आलो याचा क्रिकेटमधली जनरेशन जी आहे ती तुम्ही पाहिलीत म्हणजे अगदी विजय हजारींपासून सुनील गावस्करपासून सचिन तेंडुलकरपर्यंत ज्याला आपण म्हणतो ही क्रिकेटमधली युगं आहेत आणि या सगळ्यांचे तुम्ही हो हो या ना त्या प्रकारे साक्षीदार होतात काहींसोबत खेळलात काहींना मॅनेजर केलात काहींसोबत तुम्ही सिलेक्शन कमिटीवर होतात या सगळ्या क्रिकेटमधल्या स्थित्यंतराला तुम्ही जवळून पाहिलात ज्याला आपण म्हणतो की क्रिकेटमधले भीष्माचार्य असं म्हणून तुमच्याकडे पाहता येईल एक चालती बोलती ज्याला आपण म्हणता येईल की एक चालतं बोलतो क्रिकेटचं तुम्ही पुस्तक आहात या संपूर्ण प्रवासामध्ये आयुष्यात अनेक अशा गोष्टी असतात करायच्या राहून जातात अशी एक गोष्ट तुम्हाला वाटते की ही गोष्ट मला करता आली असती hmm. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं ना की आपण कॅप्टन व्हावं भारत संघाचं प्रत्येक कधी कधी ती खंत बोसते तुम्ही एका मध्ये मध्ये केलं कारण पतोडी अतिरिक्त जबाबदारी होती ती आणि मी व्हाईस कॅप्टन होतो ना आधी हो। आणि मग मी कॅप्टन झालो हो। परंतु कधी कधी वाटतं की झालं असतो तर कदाचित ते म्हणजे अजून एक काय म्हणजे पराक्रम झाला असता अशी एक आशा होती माझी परंतु ते काय म ते पद काही मिळालं नाही पण कधीकधी मी विचार करतो दुसऱ्या बाजूने समजा आपण कॅप्टन झालो असतो आणि आपल्या अंडर जर परफॉर्मन्स टीमचा झाला नसता तर आपण कायमचे बाहेर पडलो असतो तर झालो नाही कॅप्टन म्हणून बरं झालं की आपल्याला मिळतोय याच्यानुसार त्या या दृष्टीकोनातनं मी पाहत असतो आणि माझं करिअर तसं बघितलं तर मी एन्जॉय केले खरंच एन्जॉय सर तुम्हीच नाही आम्ही तुमचं करिअर खूप एन्जॉय केलं आणि जसं आम्ही म्हणतो की क्रिकेटमधले तुम्ही परिस्पर्श होता जी जी जबाबदारी तुम्हाला मिळाली तुम्ही तुमच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन त्यात यश खेचून आणलं त्यामुळे जर क्रिकेटचं कर्णतार मिळालं असतं तर त्यातही तुम्ही चार छान लगावले असते पण जसं मी म्हटलं की इतिहास घडत असताना तुम्ही त्याचे साक्षीदार होतात या सगळ्या तिन्ही पिढ्यांचं म्हणजे अगदी विजय हजारेपासून सुनील गावस्करपासून सचिन तेंडुलकर म्हणतं या बदलत्या क्रिकेटकडे जर तुम्ही कसं पाहताय काय की हजारे हजारेसाहेबांचं क्रिकेट हे जे जो एरा होता त्यामध्ये दे एक निराळे प्रकारचे डेडिकेशन आणि तो खेळ त्यावेळेचा आत्ताच्या खेळासारखा नाही आहे बघा त्याच्यात बरासा बदल झालेला आहे त्यावेळेस आम्हाला कधी असं सांगत नसायचे की वरून बॉल मार किंवा काय आता म्हणजे असं क्रिकेट झालेलं आहे की त्याला पंचची बॅटिंग बघितली ती कसं क्रिकेट असतं हे आता तुम्हाला समजतंय बट जपदिशी तुक जाऊन सिक्सर मारतो नाही ते बाकीचे देखील वर्ण वगैरे असे मारतात त्याचा हा जो बदल झाला त्यावेळेस आमच्या वेळेस नव्हता तो तो येरा त्यात विजय हजारे त्यांना बीच पाहिलं आणि आमची जी फायनलमध्ये रणजी ट्रॉफीला एक जोडी जमली म्हणायची स शंभर रन झाल्या त्यांना मला जवळून पाहायचं पाहता आलं प्रत्येक बॉल मिडल ऑफ द बॅट आणि त्यांच्या बॅटला ते एजेस नसायचेच व सर्व बॉलमध्येच वाटायला जाते इतके छान बॅटिंग करायचे ग्रेट काय कॉन्सन्ट्रेशन त्याच्याबद्दल जर किस्सा सांगला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल काय झालं की हे सर्व्हिसेसवर वर्सेस बडोदा मॅच होती ॲट बरोदा मोदीबाग ग ग्राउंडवर आणि क कर्नल अधिकारी हे कॅप्टन होते कुणाचे सर्विसेसचे तर त्यांनी प्लॅन केला की विजय हजारे आल्याबरोबर हा सुरेंद्रनाथ जो भारताचा बोलो तो सर्व्हिसेसतर्फे केला मेजर सुरेंद्रनाथ तो खेळत असेल आल्याबरोबर स्टंपवर त्यांना बाउन्सर टाकायचा आल्याबरोबर त्यांचे दोन आउट लवकर झाले होते फाट दिशे झाले होते चौथा नंबर याचा नेहमीप्रमाणे ते आत गेले आल्याबरोबर त्यांनी ज्या मिलिटरी प्लॅनिंग होतं ते अगदी <laughs> अगदी तंतो तंतोतन्स कुठं काय काय पाहिजे बरोबर खेळाडू वगैरे लावले होते आणि बरोबर आल्याबरोबर त्यांनी तिथं बॉल बाउन्सर टाकला हजारे साहेबांनी हुक करण्याचा प्रयत्न केला पण एजला लागून बॉल वरती गेला मिडाऊनला गेला आणि दुर्दैवाने त्याने तो कॅच ड्रॉप केला कर्नल साहेब तिथे होते मिलिटरी ना जाऊन पाठीवर हात टाकला डोंट वरी यू विल गेट द नेक्स्ट कॅच फ्रॉम हिम मिनी स्कोर्स टू हंड्रेड आणि अक्षरशः त्यांनी दोनशे रन केले आणि तो एरा राह <laughs> नंतर हा गावस्करचा आहे राणी राळा त्याने की गावस्करही तसा कुशल कर्णधार असं मी समजतो तो आणि मी मॅच जी जिंकली कानपूरला तेव्हा <laughs> ते मला कुणकुण लागली की हा रिटायरमेंट अनाऊन्स करणार आहे तिकडे गेल्यानंतर <laughs> तर मी त्याच्या रूममध्ये गेलो चने वेलडन म्हटलं काय कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे तू जाणार आता आता आम्ही अनाऊन्स करणारच आहोत यू आर गोईंग ॲज अ कॅप्टन ऑफ द टीम पण तिथे गेल्यानंतर काही डिसिजन म्हणजे कॅप्टनशी सोडायची नाही असं बजावून सांगितलं सुनील ॲज युज्युअल धूर्त माणूस अगदी धूर्त तर तुम्ही स्माईल केलं त्यांनी मग मला म्हणलं नाही की स्माईल कशाचं कसलं स्माईल होतं गेलं तिकडं ते बेन्सेने फायनल होती जिंकली सिरीज जिंकली रवी शास्त्रीला ती ऑडी कार मिळाली का, ऑडी कार मिळाली आणि तिथं त्यांनी अनाऊन्स केलं की असा तो एक निराळा येरा होता आणि नंतर हा सचिन तेंडुलकर हा त्याच्या ते नंतरचा म्हणजे ह्या सर्वांशी काही ना काही प्रकारे माझा संबंध आला दोघांना कॅप्टन केलं एक सनीला आणि एक, सनी एक सचिनला हा आणि हजारे परवाचे त्यांच्याकडनं ते खेळत असताना बरचसं काही शिकायला मिळालं त्यांचं मार्गदर्शन मिळालं म्हणजे एक भाग्यवान क्रिकेटर मीच आहे असं मी समजतो हो। आम्ही तुमच्यापेक्षा जास्त भाग आम्हाला तुमच्यासारख्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली सर विजय हजाराच्या डबल सेंचुरीचा तुम्ही उल्लेख केलात आणि आम्हाला आठवत आहे की तुमची रणजीमधली जी डेब्यू मॅच होती त्या डेब्यू मॅचमध्ये विजय हजारीने डबल सेंच्युरी ठोकली होती सेंचुरीशी तुमचं अनोखं नात आहे कारण तुम्ही खेळायला लागल्यावर सेंचुरीशिवाय स्वस्त बसत नाही पाकिस्तान आम्ही तुमची वन सेवन्टी नॉट आउट इनिंग पाहिलेली आहे वयाच्या मध्ये आम्ही तुम्हाला एवढीच शुभेच्छा देऊ इच्छितो की सर वयाची शंभरी जी आहे सेंचुरी तुम्ही धडाक्यात पार करा आणि शंभरी पार केल्यावर दूर दूरदर्शनवर असाच तुम्हाला <laughs> इंटरव्ह्यू घेण्याचा योग मला मिळावा आणि त्यासाठी ईश्वराने मला चांगलं आरोग्य द्यावं हीच ईश्वरच्या प्रार्थना आपण आलात आणि आमच्यासोबत या गप्पा मारल्यात सुवर्ण आठवणी नव झाल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच